नमस्कार, माझा कंटेस्टंट नंबर आहे 2 2, आणि माझं वय आहे 38. कोण म्हणेल मी धर्मा गायतोंडे, 3 मुलांचा बाप. आ, 3 नाही 4 मुलांचा बाप. तिकडे साताऱ्याला पण आहे ना एक. सहा वर्ष झाली पण अजून कुणालाही कळलं नाही माझी 2 2 लग्न झाली आहेत. इथे मुंबईत देविका आणि तिथे गावी माझी गायसारखी बायको पुष्पा. ना देविकाला पुष्पाबद्दल माहिती आहे, ना पुष्पाला देविकाबद्दल. म्हणून तर मी स्वतःला बिरबलची खोपडी बोलतो, बिरबलची खोपडी. जिथे शिट करतो ना लगेचच फ्लश करून टाकतो. हा. तुम्ही मला वाईट समजू नका, मी थरकी वगैरे नाही आहे, फक्त थोडा मजबूर आहे. वीस वर्षाचा होतो तेव्हा मुंबईला पळून आलेलो. ॲक्टर व्हायचं होतं मला, ॲक्टर. इथे आल्यावर मुंबईमध्ये लोकांचे खूप शिव्या खाल्ल्या, खूप ताणे ऐकले लोकांचे. अहो, या मुंबईने तर माझ्या ॲक्टिंगच्या किड्याला हार्पिक शिंतडून त्याला मारूनच टाकलेला. आणि तसं झालंच होतं. मग एक छोटासा बिझनेस सुरू केला, टेलरिंगचा. आणि तिथे माझी मुलाखत झाली देविकाशी. दोघांमध्ये प्रेम जुळलं आणि काय, लग्न केलं आम्ही. पण माझा धंदा थोडा लॉसमध्ये जायला लागला. मग मी धंदा बदली केला आणि नवीन बिझनेस सुरू केला, कमोडचा. साला, इथे मुंबईमध्ये तुम्ही कुठल्याही वस्तूने पैसे कमवू शकता. आता माझंच बघा ना, आज एवढा श्रीमंत आहे की अख्ख्या बॉलिवूडला एका फ्लशमध्ये वाहू शकतो. पण मी तसं करणार नाही, कारण कोणाचं मन दुखवायला मला आवडत नाही. म्हणून तर बघा ना, 2 2 बायका आहेत माझ्या, 2 2, पण दोघांना समान प्रेम करतो. ना कोणाला जास्त, ना कोणाला कमी. वाईट वाटतं फक्त माझ्या छोट्या भावाचं. खूप इज्जत करतो माझी, खूप रिस्पेक्ट करतो. हां, जेव्हा त्याला समजेल की त्याचा मोठा भाऊ म्हणजे मी देवासमान नाही, खरं तर सैतान आहे, तर त्याचं काय होईल? तर त्याचं मन तुटेल, मन. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कोणाचं मन दुखवायला मला जरासुद्धा आवडत नाही. पण त्याला समजेल तेव्हा समजेल. पण आत्तापुरता तर लेट्स एन्जॉय.